अहमदनगर शहराच्या माळीवाड्यातील कपिलेश्वर मंदिरात समाजकंटकांकडनं विटंबना झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. दरम्यान पिंडीवरील ओरखडे स्पष्ट दिसत आहेत, यासाठी धारदार वस्तूंचा वापर केल्याचा अंदाज वर्तविला जातोय. दूध टाकल्यानंतर हे ओरखडे चांगल्या प्रकारे लक्षात आल्याचे दिसून आलंय. दरम्यान ही घटना घडताच आमदार संग्राम जगताप यांनी मंदिरात जाऊन विधिवत अभिषेक व महाआरती केली. त्यानंतर मंदिराचे विश्वस्त आणि भाविकांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मंदिराचे विश्वस्त पुजारी यांच्यासह अनेक नागरिक कोतवाली पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. या घटनेवर आमदार संग्राम जगतापांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कपिलेश्वर मंदिरामध्ये महादेवाचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये काही खरं तर मातेखुरू लोक किंवा समाजकंटक यांच्याकडनं महादेवाच्या पिंडीचं कुठतरी त्याच्यामध्ये विटंबना करण्यात आली आहे. आणि निश्चितच या बाबतीमध्ये आताच विश्वस्त मंडळांनी स्वतः जाऊन कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे. पण खरं तर पोलीस प्रशासनाच्या वतीनं खरं तर यांनी लवकरात लवकर याचा तपास लावावा आणि जे काय कुणी लोक यांनी हा जो प्रकार केला असेल, हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यांच्यावरती ताबडतोब या ठिकाणी कारवाई केली गेली पाहिजे. अन्यथा पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये तीव्र प्रकारचं आंदोलन छेडलं जाईल. खरं तर अशी हिंमत कोणामध्ये होता कामा नाही. आणि त्यातल्या खरं तर नवरात्र उत्सवाचा कालखंड सुरू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनी असतील, सर्वच मंडळी असतील, या देवीच्या सगळ्या कामामध्ये व्यस्त असताना दसऱ्याच्या अगोदर ही बाप उघडकीस आली. काही लोकांकडून सांगण्यात येते कधी झाला तो माहिती नाही, पण निश्चित कधी जरी झालं असेल तरी अत्यंत बाब तशी गांभीर्याची बाब आहे. आणि याच्यामध्ये पोलीस प्रशासनाकडून ताबडतोब या लोकांवरती सापडून कारवाई करणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. जर नाही झालं तर पोलीस प्रशासनाविरोधामध्ये योग्य ती भूमिका सर्वांच्या वतीने या ठिकाणी घेतली जाईल. आणि खरं तर पोलिसांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहतो की वारंवार वेगवेगळे प्रश्न या पोलीस प्रशासना बाबतीमध्ये उपस्थित होतात, याच्यामध्ये योग्यरित्या कारवाई होताना दिसत नाही. म्हणूनच असे लोक कुठेतरी समाजामध्ये पुढे येत आहेत, कुठेतरी समाजामध्ये काहीतरी वेगळं घडलं पाहिजे. ही देखील खरं तर पोलिसांची बाजू आहे का हे देखील याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे. त्यामुळे आता लवकरात लवकर याच्यामध्ये कारवाई होणं अपेक्षित आहे. महादेवाच्या पिंडीची विटंबना झाल्याने दिवसभर विधिवत पूजा सुरू होती. आता लवकरच पिंडीला वज्रलेप लावण्याचं काम हाती घेण्यात येणार असल्याने पुढील काही दिवस मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.